रोजी सकाळी 11:30 ते 3:45 दरम्यान हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 40 वर्षीय फिर्यादी वर्षा दीपक खोडेकर या आपल्या घराला कुलूप लावून ऑफिसमध्ये गेल्या असताना 19 वर्षीय आरोपी तन्मय प्रकाश गणवीर याने फिर्यादींच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील दोन्ही लाकडी अलमारीतून एक मोबाईल किंमत 10,000 रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी वर्षा दीपक खोडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. काल दिनांक 15/9/2022 रोजी पोलीस स्टेशनला फिर्यादी वर्षा दीपक खोंडेकर ह्या टेलिफोन नगर दिगोरी रोड उमरेड रोड इथे राहणाऱ्या तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला त्यांच्या घरी घरफोडी झाल्याबद्दल तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पथकाचे अधिकारी प्रमोद खंडार PSI आणि त्यांचे सहकारी यांनी फिर्यादीकडून आवश्यक ती माहिती प्राप्त करून वरिष्ठ कार्यालयाकडून तांत्रिक माहिती घेतली आणि अवघ्या 3 तासामध्ये नागपूर रेल्वे स्टेशन येथून आरोपी तन्मय प्रकाश गणवीर व 19 वर्ष राहणारं बांबूबन टेकऑफ सिटी याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या अंगझळतीमध्ये चोरीत गेलेली एक अंगठी प्राप्त झाली आहे. अन्य मुद्देमाल जो एकूण टोटल 92,500 रुपयाचा आहे, सोन्याचे दागिने आणि मोबाईल वगैरे, तर त्यातली अंगठी प्राप्त झाली आहे. अन्य मुद्देमालचा शोध घेण्यासाठी आज माननीय न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी प्राप्त करून पुढील तपास करत आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.